बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग अठ्ठावीसावा एका गावात राहणारी जुनी नवी पिढी अनेक ग्रुपमधून विभागली गेली होती संघर्ष ग्रुप युवा चैतन्य ग्रुप आंबेडकरवादी संघटनेचा धम्म ग्रुप परिवर्तनवाद्यांचा संभाजी ग्रुप आणि छुपेपणाने वेगळी कामं आणि उघड उघड वेगळी कामं करणारा सनातनवाद्यांचा श्रीराम ग्रुप शिवाय शेतकरी संघटना धर्मनिरपेक्ष संघटना जैन संघटना वगैरे वेगवेगळ्या ग्रुपमधून विभागले लोक म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते पक्षीय संघटनांच्या बांधणीसाठीच हे सैनिक शिवाय पत्रकारांचा वाढलेला वावर ही राजकीय आधारानेच त्यांच्या मर्जीनुसार आणि मिळणाऱ्या मोबदल्यानुसारच बातम्या पुरवत होते जे चाललं होतं ते इलेक्शनला समोर ठेवूनच चाललं होतं आणि एक प्रकारचं हे युद्धच होतं युद्ध जिंकण्यासाठी असतं आणि तिथं कसलंही वावग काहीही केलं तरी क्षम्य असतं त्यात सगळ्यांचाच म्हणजे छोट्या मोठ्या सत्तेशी संबंध असणाऱ्यांपासून लहानातल्या लहान कार्यकर्त्यांपर्यंत काही ना काही स्वार्थ असतो कुणाला कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या संस्थेच्या इलेक्शनला उभं राहायचं असतं कुणाला नोकऱ्या हव्या असतात कुणाला कुणाचा काटा काढायचा असतो तर कुणाला मंदिरासाठी मदत हवी असते तर कुणाला यथेच्छ जेवण आणि भरपेट दारू हवी असते आणि या काळात जो जे मागील तो ते लाभो अशी परिस्थिती असते या सगळ्यात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसतानाही वैभव आणि मुक्ता भरडले जात होते दोघांनाही एकमेकांसाठी द्यायला वेळ नव्हता वैभवची आई होती तोपर्यंत जयदीपची चिंता नव्हती आजी त्याचं सगळं बघत होती आजीच्या जीवावर दोघांनी स्वतःला जणू कुमारसाठी सोडून दिलं होतं देवाला सोडल्यासारखं पण आता जयदीपची जबाबदारी होती पण ती स्वीकारायलाही कुमारने आणि अंजलीने सवड दिली नव्हती वैभवची आई वारल्याचा बारावा दिवस होता पै पाहुण्यांची मित्रपरिवाराची जेवणं झाली कुमार कुठं बाहेरगावी गेला होता म्हणून तो जेवायला आला नव्हता पण अंजली आली जेवण झाल्यानंतर म्हणाली मुक्ता उद्या जरा आपल्याला राम मंदिरात जायचं आहे मुक्ताला जायला नको वाटत होतं आजच बारावा झाला उद्या लागलीच कसं जाणार तरी तिनं सहज विचारल्यासारखं विचारलं कशाला काही काम का? कशाला का आहे का अगं कशाला काय रामनवमी निमित्त कार्यक्रम आहे बोलवलं मग न जाऊन कसं चालेल जायला हवं जाऊया आपण खूप लोक असणार बायकांची संख्या जा तर जास्तच असणार अशा वेळी नाही म्हणता येत नाही वहिनी तुम्ही जाऊन या मुक्ता म्हणाली आजच बारावा झालाय लागलीच बाहेर पडलेलं कसं दिसेल तुम्ही जाऊन या उद्या कॉलेजला तर जावंच लागेल ना अंजलीनं हेतू पुरस्कार विचारलं का तिकडे पण जाणार नाही आहेस वैभव भाऊजी तर रोज तीन चार तास जाऊन येत होते मग तुला काय प्रॉब्लेम आहे जाणारच ना उद्या कॉलेजला वहिनी कॉलेजला जाणं वेगळं आणि मंदिरातल्या कार्यक्रमाला जाणं वेगळं बायका तर काय म्हणतील आणि कॉलेजला जाणं ही नोकरी आहे ड्युटी आहे ती तिथं तर जावंच लागेल ना मग ही पण ड्युटीच आहे असं समज अंजली म्हणताच मुक्ता चमकली याचा अर्थ ही मला हुकूम सोडतीय यायची सक्ती करतीय मुक्ताच्या मनात आलं आजकाल हिचं वागणं बदललं आहे एखाद्या अश्रितासारखीही आपल्याला वागवतं आहे पूर्वी अशी नव्हती पण आत्ता बदलली आहे आपल्याला प्राचार्य म्हणून घेतलं आहे म्हणजे आपल्यावर उपकार केल्यासारखं वागतेही उपकारकर्त्यांच्या जाणीवेने बघते आपल्याकडे नाही तरी कसं म्हणायचं तिच्यासमोर प्रश्नच पडला काय सांगावा ताईला एवढ्यात तीच म्हणाली मुक्ता येते मी उद्या दुपारी तीन वाजता जायचं आहे आपल्याला पावणे तीन वाजता गाडी कॉलेजवर न्यायला येईल आपण परस्परच जाऊ उत्तराची अपेक्षा न करता अंजली निघून गेली उद्या जायचं आहे तिनं हुकूम सोडला आणि आपण तो ऐकून घेतला मुक्ताला वाईटही वाटलं रागही आला आजकाल वैभवची ही आपल्यासारखीच झाली आहे त्याला कुमार फरफटवतोय आणि ही ही आपल्याला गळ्याला बांधलेला कासरा धरून ओढावा तशी ओढते आहे आपण नाही म्हणू शकत नाही याचाच तिला राग आला स्वतःचा आणि वैभवचाही राग आला दिला कुमारनं आपल्याला गावी बोलावलं प्राचार्यपदाची ऑफर दिली तेव्हाच आपण काही अटी घालायला हव्या होत्या तेव्हा बाण आपल्या हातात होता कुमार होय म्हणाला असता किंवा नाही म्हणाला असता त्यानं काही फार मोठा फरक पडला नसता दोघांना नोकऱ्या होत्याच तेव्हाच आपण फक्त कॉलेजचंच काम बघणार त्यात कामचुकारपणा करणार नाही किंवा बेजबाबदारपणे वागणार नाही पण इतर कुठल्याही म्हणजे शैक्षणिक कामाच्या बाहेरचं कुठलंच काम विशेषतः राजकीय क्षेत्रातल्या कामाला आम्हाला ग्रहीत धरता कामा नये आपण ते करू शकणार नाही असं सांगायला हवं हो होतं पण आता वाटून काय उपयोग आता वेळ गेली होती आता एकतर ते सांगतील ती कामं निमूटपणे करणं चल म्हटलं की जाणं कर म्हटलं की करणं नाहीतर राजीनामा देणं एवढंच हातात होतं राजीनामा देऊन तरी आता या वयात कुठं जाणार प्रश्नच होता पन्नाशी ओलांडली होती दोघांची पूर्वी गुणवत्तेवर नोकऱ्या मिळायच्या आता लाखोनी नोटा मोजाव्या लागतात तेव्हा नोकरी शिवाय इथून बाहेर का पडलो हे सांगणंही अवघड सगळंच अवघड जागेचं दुखन होऊन बसलं होता दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली प्राचार्य असूनसुद्धा रोज एखाद दुसरा तास घ्यावा लागायचाच मराठी विषय विद्यार्थ्यांची मातृभाषा तेव्हा फारसं काळजीचं कारण नव्हतं मुलं समजून घ्यायची त्यांना ते अवघड वाटायचं नाही नाहीतरी मराठी पिरियडला निम्मी मुलं यायचीच नाहीत त्यामुळं फारसा फरक पडत नव्हता हे खरं तरी पण आपलं कर्तव्य ती जबाबदारीनं पार पाडायची मुलांना जिवाळ्याने शिकवायची म्हणण्यापेक्षा मुलांना पुस्तकाव्यतिरिक्त त्या संदर्भातला अधिक तपशील सांगून विषयाचा आवाका व्यापक करायची ज्योतिबा फुले शिकवताना फक्त ज्योतिबाच्या सामाजिक शैक्षणिक कार्यासंबंधी सांगायची नाही तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या नात्यामधील समतेवर भाष्य करायचे वैचारिक क्षमता समजावून सांगायची दोघांमधील परस्पर संवेदनशीलता उलगडून दाखवायची मुलांना ते आवडायचं मुलं आतुरते ना ऐकायची बारा दिवसांच्या गॅप नंतर ती वर्गावर गेली शिकवण्यात लक्ष नव्हतं तरी ती विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करू लागली एवढ्यात मॅडम म्हणून एक विद्यार्थिनी जवळ येऊन म्हणाली तुम्ही ठीक आहात ना मॅडम नाहीतर आपण थांबूया थकलेल्या दिसतात तुम्ही मुक्ताला आश्चर्यच वाटलं कौतुकही वाटलं त्या मुलीचं मनात आलं जे ह्या मुलीला समजलं ते अंजलीला का समजू नये का देशा, भ्यास ती का ती हक्क गाजवते आपल्यावर मॅडम थांबूया आपण तुम्ही ऑफिसमध्ये जा आम्ही अभ्यास करतो नाही मी ठीक आहे मुक्ता म्हणाली आणि तास संपायच्या आताच टेबलावर ठेवल्या तिच्या मोबाईलने सिग्नल दिला क्लासमध्ये कुणीही मोबाईल आणायचं नाही आणला तरी तो सायलेंट मोडमध्ये किंवा व्हायब्रेशनवरच ठेवायचा अशी सक्ती असल्यामुळे तिचाही मोबाईल व्हायब्रेशनवरच होता फोन अंजलीचा होता तो घ्यावाच लागला विद्यार्थ्यांकडे पाहत सॉरी वहिनीबाईंचा फोन म्हणून तिने फोन घेतला मुक्ता मी खाली आले पिरियड झाल्याबरोबर ये आपल्याला मंदिरात जायचं आहे म्हणून तिने फोन कट केला तास संपल्याची बेल वाजल्या वाजल्या तातडीनं ती बाहेर आली अंजली वाट पाहत थांबलीच होती कॉलेज समोर ठरल्याप्रमाणे दोघी बरोबर वेळेत राम मंदिरात गेल्या वहिनी साहेब आल्या वहिनी साहेब आल्या अगत स्वागत झालं स्टेजवर गेल्या गेल्या अंजलीनं स्पष्ट शब्दात संयोजकांना सांगितलं मला आणखी एका कार्यक्रमाला जायचं आहे तेव्हा दोन मिनटं बोलून मी जाणार आहे त्यानंतर स्वागत सत्कार झाले अंजलीबरोबर मुक्ताचाही सत्कार केला तेव्हा शेजारच्या खुर्चीवर बसल्या मुक्ताकडे अंजलीनं असं काही पाहिलं की बघ माझ्यामुळे केवढा मान मिळतोय तुला मुक्ताने आपली नजर दुसरीकडे वळवली वाटलं आपण प्राचार्य वगैरे कुणी नाही आहोत तर फक्त हिची सावली आहोत पायाखालची सावली प्रस्तावना करणाऱ्यांची प्रस्तावना होताच अंजलीने माईकचा ताबा घेतला म्हणाली माफ करा कॉलेजमध्ये एक मीटिंग आहे मला लवकर जायला हवं म्हणून थोडी गडबड एवढंच किती खोटं बोलतेही मिटिंग वगैरे काही नाही पण आपल्याला खूप कामं असल्याचं दाखवायचं आहे मुक्ताच्या मनात आलं पक्की राजकारणी झाली आहे रामनवमीच्या निमित्तानं तुम्ही मला बोलावलात त्याचा आनंद आहे त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून देश चालला आहे रामाचा आदर्श आपल्यासमोर आहे तो आपण घेतला पाहिजे कसला आदर्श स्वतःच्या बायकोवर संशय घेतल्याचा आदर्श तिला गरोदर असतानाही वनवासात पाठवलं त्याचा आदर्श की अग्निपरीक्षा घ्यायला लावली त्याचा आदर्श मुक्ता मनात म्हणाली हा कसला आदर्श त्यापेक्षा सीतेचा आदर्श मोठा तिने अग्निपरीक्षा दिली पण तिनं रामाबरोबर परत जायला नकार दिला स्वाभिमानाचा हा खरा आदर्श हलक्या कानाच्या रामाचा कसला आलाय आदर्श लोकांच्या टाळ्यांचा आवाज आला तशी मुक्ता दसकली झालं वाटतं हिचं बोलून पण अंजली अजून बोलत होती लक्ष्मणाचं बंधूप्रेम आजही आदर्शवत आहे भावाभावात असं प्रेम असेल तर भाऊ बंदकीतून होणारी भांडणं कशाला होतील लक्ष्मणचा आदर्शही आपण सर्वांनी घ्यायला हवा म्हणजे बायकोला सोडून भावाबरोबर चौदा वर्षाच्या वनवासाला जायला हवं बायकोला काय वाटेल तिच्या मनाचा विचारच करायचा नाही असा पुरुष भाऊ म्हणून आदर्श असेल पण नवरा म्हणून कुठल्या आदर्शात बसवायचं त्याला मुक्त मनात विचार करायला लागली याच रामासाठी आज अयोध्या जळतीय रेल्वे पेटवली जातीय बायकांची अब्रू वेशीवर टांगली जातीय त्याचं काय गुजरात हत्याकांडाचा गोधराकांडाचा विसर कसा पडावा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आता अंजलीचं बोलणं संपलं होतं शेवटीनं राम मंदिरासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली आणि सांगितलं केव्हाही कसलीही मदत लागली की आम्हाला सांगा आम्ही लागेल ती मदत करू तुम्ही फक्त हाक द्या सेवेसाठी आम्ही येऊच लोकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला टाळ्या ऐकत ऐकतच दोघी बाहेर पडल्या अंजलीने मोकळा श्वास सोडला सुटका झाल्यासारखा तिच्या श्वासाचा आवाज ऐकून मुक्ता चमकली मुक्ता माझं बोलणं कसं झालं अंजलीनं विचारताच छान झालं की स्वतःला भानावर आणत मुक्ता म्हणाली लोकांनी किती टाळ्या वाजवल्या अजून ऐकू येत आहेत अग लोक महा चालू आहेत या टाळ्या मला किंवा माझ्या बोलण्याला नव्हत्या त्या मी जाहीर केल्या पंचवीस हजाराला होत्या उद्या आणखी कोणी जाऊन देणगी दिली की अशाच टाळ्या वाजवतील परवा याच्यापेक्षाही जास्त रकमेची देणगी मिळाली की, की टाळ्यांचा पाऊस पाडतील लोक लोक आता पूर्वीचे राहिले नाहीत मुक्ताला म्हणावंसं वाटलं आपण तरी पूर्वीचे कुठे आहोत मी इथं तुझी हुजरेगिरी करते आणि तू तू तर तू तर पूर्वीचे कुठं आहेस भैरवदादा सांगायचा अंजू वहिनी म्हणजे गावचा आदर्श आहे जात धर्म न मानता सगळ्या लोकात मिसळतात सगळ्यांच्या घरी जातात आपल्या घरी हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या बायकांना बोलावतात अगदी महारवाड्यातल्या बायकांनाही नाही सोपी गोष्ट नाही त्यावेळी आपल्याच काय सगळ्या गावाला कौतुक वाटलं होतं पण आता लक्षात येतंय तो एक राजकारणाचाच भाग होता त्यावेळी नवऱ्याला निवडून आणायचं होतं त्याला सरपंच करून सत्ता आपल्याच घरात ठेवायची होती तिच्या प्रयत्नाला यश आलं तो निवडून आलाही पण सरपंच झाला सदाकुंभार नंतर मात्र नवरा बायकोनी दोघांनी कामाचा सपाटा लावला ते पाहून लोकांनी तिसऱ्या निवडणुकीत त्याला सरपंच केलं याचं सारं श्रेय अंजलीचंच आणि आजही ती तेच करते मतं मिळवण्याचं राजकारण करते हे आपल्यालाच काय भैरवलाही आणि सगळ्या गावालाही समजलंय पण दुसरा पर्याय नसल्यानं आणि आज पतसंस्था शिक्षण संस्था बँका त्यांच्याच हातात असल्यानं लोक त्याला प्रत्येक वेळी निवडून देतात मंत्रीपदापर्यंत पोचवलं ते लोकांनीच पंचक्रोशीत कुमारच्या तोडीचा उमेदवारच नव्हता मुक्ता गप्प गप्प आहेस बोलत नाहीस काही अंजलीने विचारलं तरी मुक्ताचं लक्ष नव्हतं मुक्ता आपल्याच विचारात मुक्ता काय झालं बोलत का नाहीस अंजनीनं तिच्याकडे पाहत विचारलं तेव्हा मुक्ता स्वतःला सावरून म्हणाली काही नाही आई नुकत्याच गेल्या ना आता जयदीपकडे लक्ष द्यायला हवं चालत्या गाडीतून बाहेर पाहत ती पुढं म्हणाली मी अशी बाहेर वैभवचाही पाय घरात नसतो जयदीपकडे कोण लक्ष देणार आता या वयात त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं तिने एजचं वय त्याचं घरात आई होत्या आम्हाला त्याची काळजी नव्हती आई गेल्या आणि आणि आपलं सुरक्षा कवच हरवल्यासारखं वाटायला लागले मुक्ता स्वतःशीच बोलल्यासारखी अंजलीला म्हणाली पण अंजली यावर काही बोलली नाही मनात म्हणाली हा तुझ्या घरचा प्रश्न आहे त्याला आम्ही काय करणार पण उघडपणे तसं न म्हणता ती म्हणाली बरोबर आहे तुझं मी सांगेन तुला जरा कॉलेजमधनं लवकर मोकळं करायला मग तर झालं असं झालं तर बरं होईल जयदीपकडे लक्ष देता येईल मग एकदा का त्याची दहावी बारावी झाली की मग फारसं लक्ष द्यावं लागणार नाही मला त्याचं त्याला समजायला लागेल मग वयानही मोठा होईल तो काळजीचं कारण राहणार नाही मग पण दोन चार दिवससुद्धा तिला लवकर घरी जाता आलं नाही रोज काही ना काही कामं निघायचीच किमान अंजलीबरोबरचा दौरा त्रास व्हायचाच कुठं कशाचं उद्घाटन असेल कुठं काही कार्यक्रम असेल लग्न मुंज बारसं डोहाळे जेवण कुणाचा ॲक्सिडेंट झाला कुणी आजारी पडलं जगलं मेलं सगळीकडे हजेरी लावण्याचा जणू तिने विडाच उचलला होता पण बरोबर मुक्त हवीच एकही कुठला देव किंवा देवळात होणारा कार्यक्रम कधी तिने चुकवला नाही देवळात जाणं छोटंसं भाषण देणं आणि पंचवीस तीस हजारांची देणगी जाहीर करणं याचा तर सपाटाच लावला होता देवळंही आता पूर्वीसारखी राहिली नव्हती त्याचं रंगरूपही बदललं होतं आणि आत बाहेरचा व्यवहारही बदलला होता सगळी मंदिरं आता ऐस पैस प्रशस्त झाली होती पूर्वीच्या छोटेखानी मंदिरांचा जुना मूळ गाभारा तसाच ठेवून सभोवतालचा भाग नव्याने बांधला होता तो बांधताना कुणी जवळच असणाऱ्या सरकारी मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलं होतं कुणी जागा शेताच्या हिशोबावर पट्टी काढून विकत घेतल्या होत्या एखाद दुसऱ्या भक्तांनी स्वतः विकत घेऊन दिल्या होत्या कुणी आपली जागा दान म्हणून दिली होती आणि झाडून सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धाराच्या नावाखाली उद्धार झाला होता कॉन्क्रीटचं छत आणि खाली गुळगुळीत फरशा मंदिरं श्रीमंत झाले होते पूर्वी मंदिरात फक्त देव भक्त आणि देवाबरोबर माणसांच्या नशिबाचा हिशोब लावून देवाला कौल लावणारा पुजारी तेवढाच असायचा देवाजवळ नवस करणं काही मागणं असायचं मनासारखं झालं की नवस फेडणारे किंवा मनासारखं झालं नाही तर आपल्या नशिबाशी भोग त्याला देव तरी काय करणार म्हणून देवाला दोष न देता नशिबाला दोष देत आहे ते निमूटपणे स्वीकारणारे भोळे भक्त होते आता तसं राहिलं नव्हतं म्हणजे देव तसाच होता दगडाचा तो काही देतही नव्हता आणि घेतही नव्हता पण आता मंदिरं आणि मंदिरातला देव म्हणजे देवघेवीचा व्यवहार झाला होता भक्तांचा आता एकाच देवावर विश्वास राहिला नव्हता हा प्रसन्न झाला नाही तर तो होईल डोंगरावरचा देव तळ्यातला देव मळ्यातला देव दऱ्या खोऱ्यातला देव एका देवाला सोडलं नाही माणसांनी भक्तांची संख्या वाढली तशी देवळाभूतीची दुकानंही वाढली बाहेरचा माल आत आणि आतला पुन्हा विक्रीसाठी चा बाहेर चांगला धंदा झाला होता आणि जिथं गर्दी तिथं राजकारण्यांची मर्जी देवळं आता शेअर मार्केट झाली होती इथं पैसे गुंतवली की ते बुडण्याची भीती नाही समजा तात्पुरते बुडले तरी पुन्हा ते अलगद वर तरंगत येतील आणि मागचे खड्डे भरून काढतील ही चिवट अशा असल्याने माणसं देवावर पैसे लावत होती एक प्रकारचा जुगारच होता तो आणि आता राजकीय जुगाऱ्यांची संख्या वाढली होती अंजलीच्या माध्यमातून कुमार तेच करत होता हात मोकळे सोडून पैसे लावत होता आणि ते वसूलही करीत होता त्यासाठी तो फक्त देवावरच विसंबून राहिला नव्हता तर साम दाम दंड प्रसंगी कुठला तरी बागुलबुवा दाखवून मतांच्या माध्यमातून लावलेला पैसा तो वसूल करीत होता एवढं साम्राज्य काही फुकटात निर्माण झालं नव्हतं त्याच्या मागे तो आपली सगळी ताकदपणाला लावत होता इतर राजकारण्यांचंही तेच चाललं होतं पण कुमारचं वजन मोठं होतं मदतीला अंजली नावाचा हुकमी एक्का होता आणि मतदारांची नस तिला बरोबर सापडली होती देण्या घेण्याचा हा विलक्षण सौदा अंजली प्रत्येक देवळात करत होती एकानं द्यावं आणि दोन्ही हातांनी घ्यावं सोबत बायकांची सेना तिच्या पाठीशी होती त्यामुळेच प्रत्येक निवडणूक कुमार जिंकत होता आणि ती जिंकण्याची त्याला नशा चढली होती त्यासाठी त्यानं खूप माणसं जोडली होती वैभव आणि अंजली तर त्याचे हात होतेच चांगले सुशिक्षित उजळ कारभार दाखवणारे सरस्वतीचे हात असे अनेक हात त्याने जपले होते त्या हातावर आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते तरीही सत्ता सुरक्षित ठेवून सत्तेमागे येणारा सत्तेचा माज मात्र त्याने आपल्यापासून दूर ठेवला होता त्यात यशस्वी झाला होता पण अलीकडच्या काळात थोडा अहंकार जाणवायला लागला होता त्याची जाणीव मुक्ताला भैरवने करून दिली होती सक्का भाऊ असूनही त्याची भेट दुर्मिळ झाली होती गंमत म्हणजे गाव सोडून परगावी गेलेला वैभव परत आपल्या गावी बायको मुलगा आईसह राहायला आला होता आणि गावात राहणारा भैरव गाव सोडून गेला होता जवळच्या शहरात जाऊन राहिला होता तरी कामानिमित्त वरचेवर गावात येत होता सदान कदा गडबडीत असायचा कित्येक दिवसात मुक्तालाही तो भेटला नव्हता एक दिवस संध्याकाळी तो मुक्ताच्या घरी आला म्हणाला मुक्ते आज मी तुझ्याकडे जेवणार आहे आणि मुक्कामी इकडेच करणार आहे चालेल ना न चालायला काय झालं दादा ती म्हणाली तू आलास हेच मोठं आश्चर्य आहे आई गेल्या तेव्हा उभ्या उभ्या गेला होतास त्याआधी कधी आला होतास हे तर आठवतच नाही माझं सोड तुझं काय भैरवनं थेटच विचारलं इथं आल्यापासून धनगरवाड्यात तू किती वेळा गेलीस काकू ओरडत होती म्हणाली तू तु, तुझं कुटुंब घेऊन शहरात गेलास आणि तुझी बहीण ती तरी काय आता बामणाची झाली या मग इकडं कशाला येईल लाज वाटत असेल तिला इकडे यायला गावात आल्यावर एकदा जे तोंड दाखवून गेली त्यावर फिरकली नाही इकडं तर काय उत्तर देशील आता तुझ्याकडे जायला वेळ नाही की खरंच तुला लाज वाटायला लागली जायला काय दादा लाज कसली आली आहे त्यात मग का नाही गेलीच एकदाही खरं सांगायचं तरी वेळच मिळत नाही वेळेचं गणितच जमवता येत नाही आम्ही इथं अडकलोय आणि तू तरी काय मोठा माणूस झालेस आता संप काय मोर्चे काय बंद काय आज या गावात तर उद्या त्या गावात मला समजत नाही वहिनी गप्प कशी बसते तू बसतेस तशीच म्हणजे तिने आश्चर्यानंच विचारलं तसा तो म्हणाला तुझा नवरात्री कुठे असतो थाऱ्याला तशी तू पण नसतेसच म्हणा मग आम्ही इथं येऊन कुणाला भेटायचं तुझंही खरंच आहे पण काय करणार कामच संपत नाही संस्थेची संस्थेची त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे मला सांग तुम्ही दोघं प्राचार्य आहात की सालगडी आहात कुम्याचे काय बोलतोयस हे सालगडी काय म्हणतोयस सालगडी म्हणू नको तर काय म्हणू वर्षाचं बारा पंधरा लाखाचं पॅकेज दिले दोघांना खरंय ना वर्षाचा पगार ठरवून दिलाय याला गावठी भाषेत सालगडीच म्हणतात सा वर्षभर काम करून घ्यायचं आणि वर्षाखेर पगार चुकता करायचा वेळप्रसंगी उचल दिली जाते पण वर्षभराचा ठरलेला था पगार मालकाच्या हाताखाली नव्हे मालकाच्या घरादारात शेता भातात पडेल ती कामं करायची तुम्ही दोघं इथं तेच करताय संस्थेच्या कामाबरोबर आणखी काय काय कामं करता ते आठव जरा घरातून बाहेर जाणं तुमच्या हातात आहे पण परत येणं कुठं तुमच्या हातात आहे लोक टिंगल करतायत तुमची लोक हसतायत तुमच्यावर कुचेष्टा करतात तुमची काय म्हणतात माहीत आहे वैभवला कुमारचा गडी म्हणतात आणि तुला अंजू वहिनीचं शेपूट म्हणतात शेपूट सतत त्यांच्या मागे मागे असतेस ना म्हणून मग काय करणार त्या मला बोलवतात आणि कुमार वैभवला बोलवतो त्यांच्या संस्थेत काम करतो नाही कसं म्हणणार का नाही म्हणणार प्राचार्य आहात ना दोघं मग कॉलेजच्या कामापुरतंच राहा तिथं तेवढी जबाबदारी घेऊन कामं करा नको कोण म्हणतं पण कॉलेज व्यतिरिक्त सतत सावलीसारखं त्यांच्या मागून फिरणं चांगलं नाही सरळ सरळ आपल्याला हे जमणार नाही म्हणून सांगा हून हून काय होईल प्राचार्याच्या खुर्च्या सोडाव्या लागतील एवढंच ना अगं मुक्ता विचार कर स्वाभिमान म्हणून दोघांकडे काही शिल्लक राहिलंही काय काय कसलं स्वातंत्र्य राहिलंय हे शिक्षण संस्थेवाले आपल्या संस्थेतल्या लोकांना गुलाम बनवून ठेवतात शिपायापासून प्राचार्यापर्यंतच्या आपल्या स्टाफ कडून हवं तेव्हा हवं तेवढं राबवून घेतात तेही त्यांना हवं तसं त्यांना नाही म्हटलं किंवा त्यांच्या विरोधात गेलं की आऊट गेट आऊटच अगं कोण तुम्ही कुणाची मुलं त्याचं तरी भान ठेवा वैभव भगवानरावांचा मुलगा आणि तू त्यांची सून आहेस भगवानराव आयुष्यभर शोषितांच्या बाजूनं राहिले त्यांच्यासाठी लढले आणि त्यांच्यासाठी मेलेसुद्धा भगवानरावच काय कॉम्रेड काय ते दलित नव्हते पण तरीही दलितांच्या बाजूनं होते अन्यायाविरुद्ध ते न्यायासाठी झगडत होते कांबळे गुरुजींना साथ देत होते सीताबाईला मानत होते आणि तुम्ही तुम्ही शोषकांच्या दारात इमानदारीने चाकरी करीत आहात शोषकांना उचलून धरताय तुम्ही काय लक्षात येतय काही तुला असं म्हणायचं आहे कुमार शोषक आहे भैरवच्या बोलण्यानं अवाक झाल्या मुक्तानं विचारलं तसा ठामपणे भैरव म्हणाला हो आहेच शोषकच आहे ते दोघे तू जरा विचार कर एवढी मोठी शिक्षण संस्था कशाच्या जोरावर उभी गेली बँकेचे चेअरमन तेच पतसंस्थेचे सर्वे सर्वा तेच डेअरीचे अध्यक्ष तेच सगळ्या सहकारी संस्था फक्त नावाला सहकारी सहकाराच्या नावावर स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं वर्षानुवर्ष भ्रष्टाचार वर्षा 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 चालला आहे शिवाय आमदार खासदार मंत्रीपदसुद्धा भोगलं जनतेच्या पैशावरच मिजास चालली आहे हे दिसत नाही तुम्हाला पूर्वी किमान त्यांच्या शिक्षण संस्थेत तरी न्याय होता गरिबांना मोफत शिक्षण मिळत होतं पैशाविना कुणाची अडवणूक केली जात नव्हती आता आता काय आता बालवाडीच्या प्रवेशासाठी दहा पंधरा हजाराशिवाय कुणाला ॲडमिशन मिळत नाही फुल पगारावर सही घेऊन प्राध्यापकांची अर्ध्या पगारावर बोळवण केली जाते लाखो रुपये घेतल्याशिवाय कुणाला संस्थेत नोकरी मिळत नाही याला शोषण म्हणायचं नाही तर काय म्हणायचं तुम्हाला लाखात पगार मिळतोय म्हणून तुम्ही खुश बाकीच्यांचं काय मुक्ता चुपचाप ऐकत होती चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलायला लागले हे सगळं आपल्या लक्षात कसं आलं नाही असंही वाटलं मात्र स्वतःशी एक कबूल करावंच लागलं की की आपण दोघंही खुश नाही आहोत पण हे कुमारला कधी आपण सांगितलंच नाही सांगितलं असतं तरी त्याला ते पटलं नसतं उलट तो हसून म्हणाला असता यार आनंदात राहायला शिका बदला जो बदलतो तोच टिकतो हा तर निसर्गाचा नियम आहे तो न सांगताही आपण बदलत गेलो झापड लावून जगायला लागलो हे कधी झालं तेही मुक्तालाच काय वैभवलाही समजलं नाही मी पण काय सांगत बसलो ए मुक्ताच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजून भैरव म्हणाला तू म्हणशील किती दिवसांना हा आला आहे चार प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या सोडून झोडपायलाच लागलाय वळवाच्या पावसासारखा बरं ते सगळं जाऊ दे जाऊ दे आता एक काम करशील कसलं काम ती म्हणाली आणि असं का विचारतोय परक्यासारखं काम सांग ना हक्कानं आता माझा हक्क नाही हक्कानं सांगण्याचा हक्क वैभवचा आणि तसंही मी हक्कानं सांगितलो तरी तू ते ऐकशीलच असं नाही असं का बोलतोस ती दुखावली विश्वास नाही माझ्यावर तू काम सांगून तर बघ बरं सांगतो ऐक पुढच्या महिन्यात एक तारखेला म्हणजे अजून पंधरा दिवसांनी धनगर आरक्षणासाठी मोर्चा घेऊन मुंबईला जाणार आहे मंत्रालयावर भव्य मोर्चा नेणार आहोत सगळ्या महाराष्ट्रातून धनगर येणार आहेत तू महिलांची बाजू सांभाळायला मदत कर येशील येशील मग तिला ती काहीच बोलली नाही नजर खाली वळवून म्हणाली दादा भास भास मिळालं मला तुझं उत्तर मला माहीतच होतं तू हे करणार नाहीस तरी मी मुद्दामच विचारलं कारण मला तुझ्याकडून पाहिजे होतं उत्तर मलाही यायला आवडलं असतं रे पण पण काय कुमार साहेबांना आवडणार नाही असंच ना आणि आणि वैभवला पण आवडणार नाही कसं आवडेल कुमारला आवडणार नाही म्हणून वैभवला आवडणार नाही साधं सरळ सोप्पं गणित आहे पण मला सांग मागे तू मराठा आरक्षणाच्या मोर्चाला गेली होतीस त्यातला तुझा सहभागी महत्त्वाचा होता पेपरमधल्या फोटोत तर प्राचार्य मुक्ता कारखानीस बाईंचा स्पेशल फोटो चौकटीत झाकला होता तेव्हा वैभव नको म्हणाला नाही ते आवडलं ना त्याला उलट तोही थोड्या वेळासाठी का होईना मोर्चा सामील झाला होता तेव्हा त्याला त्याचं काही वाटलं नाही आणि आत्ता आत्ता धनगर समाजाच्या मोर्चाला येणं त्याला आवडणार नाही ना तिच्याकडे थेट पाहत तो पुढं म्हणाला तू धनगर समाजाची आहेस ना मग तुला वाटत नाही आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी आपण पुढाकार घ्यावा तो हसला जोरात आणि म्हणाला अरे हो विसरलोच मी आता धनगर कुठे आहेस तू तू तर ब्राह्मण आहेस उच्च जातीचा जा नवरा केला आहेस ना मग तुला आपल्या माणसांचा विसर पडणारच अग तुझ्यासारख्या शिकलेल्यांपेक्षा पूर्वीचे अडाणी धनगर परवडले आठव जरा आठव रामा धनगराला पैलवानानं रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं तेव्हा धनगरांच्या पोरांनीही पैलवानाला ठोकून काढलं त्याचा परिणाम पुढे काय झाला हे मी तुला सांगायला नको नको सांगूस नको सांगूस मला माहीत आहे परिणामांचा विचार करत बसली असती धनगरांची पोरं तर पैलवान सारख्यांची ताकद वाढली असती धनगरासने सुद्धा राग येऊ शकतोय हे त्यांना कधी समजलंच नसतं धनगराने पैलवानाला मारून आपली ताकद दाखवली पुढं काय झालं आता तर स्वातंत्र्य मिळून ही शोषितांची अवस्था पारतंत्र्यासारखीच आहे म्हणूनच आता मोर्चे काढून आपली बाजू मांडणार आहोत अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने दाद मागणार आहोत त्याचा फायदा होईल माहीत नाही कदाचित होईलही किंवा होणारही नाही आज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण हवं आहे शोषक कोण आणि शोषित कोण हे समजणं असं आहे आणि सगळ्यांना आरक्षण देणं शक्य नाही त्याचा फारसा फायदाही होणार नाही हे आम्हालाही कळतंय पण पण न्यायासाठी घंटा वाजून बोंबललं तर पाहिजेत आम्ही पण आहोत हे तरी डोकं आपटून सरकारच्या डोळ्यात घातलं पाहिजे खूप महिलाही येणार आहेत वाटलं होतं त्यासाठी तुला पुढं करावं बरं जाऊ दे ते सगळं आता जातो बी मला जायला हवं तो उठलाच जाण्यासाठी तशी ती म्हणाली अरे पण तू आज इथे मुक्कामाला थांबतो म्हणाला होतास म्हणालो होतो पण नाही नको जातो मी तो दाराकडे गेला जेवण तर करून जा नाही नको त्याने पायात चपला घातल्या जातो ग तिच्याकडे पाहत तो म्हणाला तिचे डोळे डबडबून आले तसा तो म्हणाला वाईट वाटून घेऊ नको असं मी म्हणणार नाही वाईट वाटून घेच तू मी नको म्हणणार नाही पण शोषकांच्या बाजूने राहणाऱ्यांच्या घरात मला जेवावं वाटत नाही दोघ विचार करा ठरवा काय ते तुमच्या घरी जेवलो नाही राहिलोही नाही म्हणून काही आपलं नातं संपणार नाही येतो मी येईन पुन्हा भैरव निघून गेला मुक्ता हतबुद्ध होऊन बसली कितीतरी उशीर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद